नमस्कार। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वर हा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार श्रोते हो, आज गुरु पौर्णिमा। आज हिंदू धर्मशास्त्रामध्ये गुरु याला अत्यंत असं वेगळं आणि खूप मोठं महत्व आहे। आपल्या आयुष्यात गुरु असल्याशिवाय आपण कुठेही यशाच्या शिखरावर म्हणा किंवा आपल्या आई वडील हेच आपले प्रथम गुरु आहेत। आणि त्याच निमित्ताने आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आपले प्रवचनकार हरिभक्त परायण भगवान म्हात्रे बेलापूर नवी मुंबई यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत गुरु पौर्णिमेविषयी। तर आपलं स्वागत आहे महाराष्ट्र न्यूजमध्ये। आपण प्रवचन वगैरे करताय तर आमच्या श्रोत्यांना गुरु पौर्णिमेचं महत्व आपण समजून सांगा। मी श्लोक घेतो माझा। ओम नमो जियाद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स्वसंग वेद्याय आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलात्मति प्रकाशो मने श्री निवृत्ते दासो अवतारी तुझे अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र ते ते नाद तो ज्ञान राजा सुपात्र तयाट पिता महा पुण्य राशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री सद्गुरु साईनाथ महाराज श्री जय कुंडलिका वदे हर्त श्री ज्ञानदेवता पंढरीनाथ भगवान की जय। तपवीन दैवत दिव्य प्राप्त गुजेवीन हित पूर्ण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूंचे संगती धर्म पाय म्हणजे पंढरपूरची वारी किंवा आळंदीची वारी तसेच पंढरपूर आळंदी शिर्डी कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा वारी करा नामसन कीर्तन साधन पैसे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे ना लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण। मी आता म्हणजे तपवीन दैवत दिव्यविन प्राप्त गुजेवीन हित पूर्ण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूंच्या संगतीचा रूप म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत आपे गावचे विठ्ठल पंत हे नेहमी भगवंताच्या चिंतनामध्ये असायचे आणि ते गावोगाव तीर्थयात्रेला फिरत असायचे आणि अशा पद्धतीने ते आळंदीला आलेले त्याने बाण असे विठ्ठल पंत आपे गावचे आणि अजय वृक्षाच्या झाडाखाली म्हणजे ध्यानस्थ बसलेले आणि रुक्मिणीचे वडील म्हणजे सिद्धपंत ते पण भक्ती मार्गातलेच होते ते आळंदीचे होते ते नेहमी नदीवर जाऊन म्हणजे चंद्रभागेच्या याच्या म्हणजे आंघोळ करून शी किंवा दर्शनाला नेहमी जायचे आणि गेल्यानंतर सिद्धपंत याही बघितलं काफे का हे कोणतरी हा मुलगा एकदम ध्यानस्थ बसतो कोणीतरी स्वामी असावा आणि त्याच्या दोन तीन वेळा दर्शन घेतला आणि विचारलं दोन तीन दिवसानंतर ते तिथे गेलेले आणि त्याही विचारलं का तुमचं नाव काय त्याही सांगितलं माझं नाव विठ्ठल पंत मग तुम्ही कुठले तुमचं आपे गावचे नाही इथं कसे माझं भगवंताच्या नामस्मरणामध्येच होतं मी चिंतन करत असतो म्हणतो चला आपल्या घरी चला एक दिवशी आणि त्याही विठ्ठल पंताने आपल्या स्वतःच्या घरी नेलेले आहे आणि रुक्मिणी म्हणजे उपवास झालेली होती विठ्ठल पंतांची आणि विठ्ठल पंतांची मुलगी उपवास झालेली आणि अशा पद्धतीने रुक्मिणी त्यांना दाखवले आणि दाखवल्यानंतर सांगितले ही माझी मुलगी आहे ही पण वयात आलेली आहे तुम्ही पण वयात आलेले आहे तर हिच्या बरोबर तुम्ही लग्न करावं किंवा ही माझी मुलगी तुम्हाला मी अर्पण करायचं माझी इच्छा आहे। परंतु विठ्ठल पंताने सांगितलं तुमची इच्छा जरी असली तरी माझी इच्छा लग्न करायची नाही। हा विठ्ठल पंतांचा पूर्वीपासून असा विचार होता का लग्न नाही भगवंतांच्या जन्माला आलोय आणि भगवंताच्याच याच्यामध्ये आपण तल्लीन होऊन भगवंतालाच अर्पण केलेलं आहे हा नरदेह
हा नरदेव जाणार सकल परंतु भगवंताच्या जन्माला येणार मरणार पुनरुपी जन्म पुनरुपी मरण अशा पद्धतीने आहे. तर भगवंताने आपल्याला जन्माला घातलं तर त्यांच्यासाठी आपण संपूर्ण देह हा भगवंतालाच अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने सांगितलं. परंतु विठ्ठलपंतांनी सांगितलं सिद्धपंतांनी सांगितलं का माझी मुलगी तुम्ही केली तर बरं होईल, परंतु माझ्या स्वप्नामध्ये भगवंत येऊन सांगितलं का विठ्ठलपंतांना तुमची मुलगी द्या. विठ्ठलपंतांनी सांगितलं का भगवंत तुमच्या स्वप्नामध्ये गेला होता, माझ्या तर स्वप्नामध्ये नाही आला ना, तुम्ही कसं करणार. मग तो विठ्ठलपंत गेलेले आहेत आळंदीला स्थित देवळाजवळ आणि रात्रीच्या वेळी भगवंतांनी दृष्टांत दिलं. दृष्टांत असं दिलं का विठ्ठलपंताला सांगितलं का तू रुक्मिणीच्या बरोबर भक्तासाठी तो जगजेडी बसून मालावरी पाठरे उडवेचा अरंगरे भक्तासाठी भगवंत काही करू शकतो. आणि ताबडतोब स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं का बाबा तू रुक्मिणीच्या बरोबर लग्न कर. आणि लग्नकार बनल्यानंतर भगवंतांनी प्रत्यक्ष सांगितल्यानंतर विठ्ठलपंताने रुक्मिणीचे बरोबर लग्नकाराचं ठरवलं. अशा पद्धतीने सिद्धपंताच्या कडे गेले आणि ते लग्न पण झालं. आणि लग्न झाल्यानंतर काय असं लग्न झालं बरेचशे ठिकाणी म्हणजे रामेश्वरला असे तीर्थयात्रेला म्हणजे ब्राह्मण लग्न झाल्याबरोबर सुरुवात केली. बरीचशी तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा करूनशी परत आळंदीला आलेले आणि रुक्मिणीच्या बरोबर संसाराला सुरुवात केलेली आहे. त्यांचे सासरे म्हणजे सिद्धपंत आणि एकत्रच राहायला लागलेले आहेत आणि विचार केले तीर्थयात्रा करूनशी आता आपण म्हणजे जावयांच्या गावी आपण जायचं असं विचार केला आणि आपल्या गावला एक दिवशी निघून गेले. विठ्ठलपंत रुक्मिणी आणि विठ्ठलपंत रुक्मिणी आणि सिद्धपंत गेलेले गावी चार पाच दिवस तिथं राहणे चांगल्या पद्धतीने बघितलं घर बीर बघितलं विठ्ठलपंतांचं आणि तिथून परत ते माघारी आलेले आहेत आणि पार्टीला आलेले आहेत. पार्टीला येऊनशी म्हणजे आळंदीला येऊन ते काय केलं त्यांच्याच घरी संसारावर सुरुवात केली. पण मन रमत नव्हतं संसारामध्ये मन रमत नव्हतं विठ्ठलपंतांचं. म्हणून अशा पद्धतीने विठ्ठलपंत नेहमी सांगायचे रुक्मिणीला का रुक्मिणी मला संसारामध्ये काही आवडत नाही, मला संसार नकोय, हे भगवंताच्या चिंतनामध्येच माझं आयुष्य घालायचं असं त्या विठ्ठलपंतांना वाटत होत. आणि अशा पद्धतीने रुक्मिणी सांगायची त्याला बोलत एखादा नवरा बोलत असतो मला पंढरपूरला जाय तुकाराम महाराजने का तुकोबाची कांता सांगेल का पाशी माझा स्वामी जातो पंढरीशी येऊन जाऊन पंढरपूरला जायचा त्या पद्धतीने हे पण मला तसेच बोलतात. काल वाटतातून मैत्रीनं म्हणजे जिजा पण बोलायची कोणाला तुकाराम महाराज जा मला पंढरपूरला जायचं नंतर कुठेतरी जा माझ्या संसारावर पुरतं म्हणजे किराणा बिराणा आणून ठेवा आणि मी ते किराणा दुकान मी सांभाळेन अशा पद्धतीने सांगायचे. आणि प्रत्यक्ष तुकाराम महाराज मी पंढरपूरला अशाच पद्धतीने जायचे. आणि विठ्ठलपंतांनी पण सांगितलं का मला पण संन्यास घ्यायचंय संन्यास घ्यायचंय संन्यास घ्यायचं असं नेहमी बोलायचे आणि रुक्मिणीला ते ऐकवत असेल. अशा पद्धतीने ती रुक्मिणी एक दिवशी सत बोलते का तुम्हाला कुठं जायचं असेल तिथं जा. एवढंच पत्नीच उद्गार ऐकलं आणि विठ्ठलपंत निघालेले आहेत. तसेच चालत 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 काशीला गेलेले. काशीला गेल्यानंतर त्याही म्हणजे विचार केला गुरु शिवाय ज्ञान नाही गुरु पाहिजे म्हणून गुरु कोणाला करावं. तर तिथे गेल्यानंतर विठ्ठलपंतांनी म्हणजे गुरु शोधण्याचा विचार केला आणि तिथं गुरु केला आणि गुरुने सांगितलं का तुला संन्यास घ्यायचा आहे तर तुझं लग्न झालंय का. तुझं लग्न नाही झालं काय नाही झालं मुलं नाही बाला नाही आई नाही कोणी नाही माझे कोणी नाही रे कोणाचे आरोग्य सुख संपत्तीचे दिल्या घेतल्याचे बांधकाने कोणी नाही जगही दिल्या घेतल्याचे बांधकाने कोणी नाही मला कोणीच नाही मला तुम्ही शिष्य बनवून घ्या. आणि त्या पद्धतीने विठ्ठलपंतांना शिष्य बनवलेले विचारलं विठ्ठलपंताला तुझं नाव काय गाव काय तर सांगितलं असं खोटं नाव सांगितलं. गुरुच्या जवळ कधी खोटू बोलू नये कारण एका दिवशी तरी ते उघडकीस येत असत म्हणून नाव विचारलं तर
तुझं नाव काय होतं चैतन्य विठ्ठल पंत नाव सांगितलं नाही चैतन्य आणि चैतन्य तिथं परमकुटेमध्ये गुरुची सेवा करत राहिले अशा पद्धतीने बरेच दिवस सेवा करता 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 म्हणजे गुरुची इच्छा झाली का आपण तेथे आता ब्रह्मा भावाचा असा विचार केला आणि चैतन्याला सांगितलं आजपासून इथला देवाचं कार्य आहे हे देवाचं कार्य तुम्ही सांभाळायचं मी तीर्थयात्रेला जाणार आहे आणि अशा पद्धतीने त्यांचे गुरु हे निघालेले दिगंबर दिगंबर पंत म्हणून त्यांच्या गुरूंचं नाव दिगंबर पंत हे निघालेले आहेत आणि मी चालत 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 येता येता ते आळंदीला आलेले आळंदीला आलेले इकडे रुक्मिणी वाट बघितले म्हणजे नवऱ्याची वाट बघत असते पत्नी नवरा बरेच दिवस गेलेले आणि बरेच दिवस झाले चित्त नाही नाही तरी वेळच चित्त तिचं संसाराला लागत नाही माझं लग्न बऱ्याच वर्षांनी झालं पहिल्यांदा माझं हे लग्न पण झालं नसतं तरी बरं झालं असं तिला वाटायला लागलं लग्न झालं तर झालं पण नवऱ्याने पण सोडूशी गेले आणि या संसाराला म्हणजे संसार दुःख मुळात तुझीकडे इंगला विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ तळमळ करायची कशासाठी संसार तेवढंच जर चिंतन भगवंताचं केलं तर भगवंत आपल्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने रुक्मिणीने विचार केला सतत चिंतन करायची भगवंताचे नामचिंतन करायची विठ्ठलाचं नामचिंतन करायची आणि अशा पद्धतीने त्या पिंपळाला पिंपळाच्या झाडाला सातत्याने म्हणजे आंघोळ झाल्यानंतर पूजापाठ केल्यानंतर पिंपळाला प्रदक्षिणा मारायची पिंपळाला प्रदक्षिणा मारल्यानंतर म्हणजे पती जर बाहेर गेलेला असला तर तो पती येत असं ब्रह्म विष्णू महेश या पिंपळाच्या झाडामध्ये त्याच्यामध्ये आहेत ते आणि अशा पद्धतीने ते सातत्याने करायचे तिथं त्यांचे गुरु आलेले आणि इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानोबाची ते इंद्रायणी काठी काय केला एवढे का दासोपंत ने आंघोळ केली विचार केला रुक्मिणीने बघितलं इंद्रायणीमध्ये कोणतरी वातारा आंघोळ करतो संतांची संगती मनोमार्गती आकलावा श्रीपती येणे पण ते संतांचं दर्शन घेतलं तर काय होतो आणि म्हणून संतांचं नेहमी दर्शन घेतले तर आपलं म्हणजे पाप नाहीच होतं आणि चांगलं कार्य होतं अशा पद्धतीने ते दासोपंत तिथं आलेले आहेत पिंपळाच्या झाडाखाली आणि रुक्मिणीने त्यांचं दर्शन घेतलं आणि संतांचं कसं संतांना आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद दिला करता स्वभाव गिक्यवती पुत्रवती भव असं त्यांनी आशीर्वाद दिला रुक्मिणी रडायला लागली कारण त्या दासोपंतांना सांगितलं तर तुम्ही सांगितलं पुत्रवती भव मग मला पुत्र कशी होते माझंच नवरा माझ्यासोबत नाही किती दिवस झाले ते गेलेले आहेत तर मलाच माहिती नाही तेवढं किती दिवस झाले तर सांगितलं तर सहा महिने झालेले आणि मग पुत्र प्राप्ती कशी होणार म्हणून विचार केला दासोपंतांनी का संताई जो आशीर्वाद दिला ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याकडे पण एक पोरगा आलेला आहे चैतन्य आलेला आहे आणि चैतन्य हा त्याचंच नाव विठ्ठल पंत असावं असं गुरुनी विचार केला आणि गुरुनी सांगितलं मुली तुझं घरकुट आहे तर आळंदीलाच आहे आम्हाला उत्तर तुझ्या घरी तिथे नेल्यानंतर सिद्ध पंतांनी सर्व हकीकत सांगितली विठ्ठल पंत हे ज्ञानोबाच्या विठ्ठल पंत हे तिथं सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ सातत्याने तपश्चर्या करत असायचे आजा वृक्षाच्या झाडाखाली तपश्चर्या करायचे आणि तिथं ते बसायचे तर त्याही सांगितलं गुरुला काय ह्या मुलाला मी विचारलं का तुझं नाव काय तू विठ्ठल पंत मी विचार केला त्यांना बाण पोरगा आहे आणि भक्ती मार्गातला आहे आणि त्यांना आपली मुलगी द्यावी म्हणून त्यांना चहा पाण्यासाठी नाश्त्याला घरी आणलं तेव्हा सांगितलं का माझी मुलगी तुम्हाला द्यायची आणि अशा पद्धतीने त्यांचा दोघांचा विवाह व्हावा म्हणजे भगवंताच्या कृपेने आणि आळंदीच्या लोकांच्या ब्राह्मणांच्या समोर त्यांचं लग्न झालं लाटामाटाने आणि ते संसाराला सुरुवात केली काही काळानंतर त्यांचं चित्त संसारामध्ये लागत नव्हतं
त्यांनी नेहमी बोलायचे का मला संन्यास घ्यायचा आहे, संन्यास घ्यायचा आहे, अशा पद्धतीने ते नेहमी बोलायचे. आणि अशा पद्धतीने ते कुठे गेले ते आम्हाला काही माहितीच नाही. तेव्हा दासोपंतांनी विचार केला का आपल्याकडे जो चैतन्य आलेला आहे तोच असावा, मग त्याच्यावर कसा ओळखायचा, तर काय म्हणजे गुन्हा काय आहे, तर पाटणावर उजव्या पाटणावर बेलाच्या पानासारखी एक खून आहे जन्माची. आणि अशा पद्धतीने आणि मग विठ्ठल पंतांनी सांगितलं ठीक आहे आणि तिथून ते निघून गेलेले काशीला माघारी गेलेले. काशीला गेल्यानंतर उंडास विठ्ठल पंत कपडे वाळत घालत होता, लांबूनच बघितलं दासो पंतांनी गुरुनी का त्याच्या पाटावर पानाचा एक बेलाच्या पानाचा निशाणी आहे बघितला. आणि चैतन्य हा कपडे सुकत घातले आणि आतमध्ये गेला. बाहेर गुरु आलेले गुरुनी आत्माने चैतन्य बाहेर चैतन्य बाहेर म्हणल्यानंतर चैतन्य घाबरला का आला का गुरु परत कसे तीर्थयात्रेला गेलेले परत कसे आले. आणि चैतन्याला सांगितलं का चैतन्य तू मला नाव खोटं सांगितलं, तुझं नाव विठ्ठल पंत आहे, तुझी तुझं लग्न झालेलं आहे, तू आबे गावचा आहे, ही सर्व माहिती सासऱ्यांच्या कडून त्यांना भेटली होती, रुक्मिणीच्या कडून भेटली होती. आणि अशा पद्धतीने तू मला खोटं सांगितलं, तुझं नाव चैतन्य नसून विठ्ठल पंत आहे आणि तुझी बायको तिकडं वाट रुक्मिणी बघत आहे, मग तुला संसारामध्ये जायला पाहिजे आणि संसारामध्ये गेल्यानंतर तुला मुलं होणार आहे आणि मी तिला आशीर्वाद दिलेला आहे. माझा गुरुचा जर आशीर्वाद खोटा ठरवायचा असेल तर तू तिकडं संसारामध्ये जाऊ नको. परंतु चैतन्याने सांगितलं किंवा विठ्ठल पंतांनी सांगितलं का नद्या या डोंगरावरून पर्वतावरून धावत धावत येतात आणि समुद्राला मिळतात आणि समुद्रात मिळाल्यानंतर त्या पर्वतावर परत जात नसतात. तसा माणसाने किंवा मनुष्याने संन्यास घेतल्यानंतर तो परत संसारामध्ये जात नाही असे एक म्हण आहे. परंतु दासोपंतांनी सांगितलं गुरुनी सांगितलं माझी आज्ञा आहे, मी तिला आशीर्वाद दिलेला आहे, संन्यास घेतल्यानंतर भ्रष्टाश्रम करत नाही मला माहितीये, परंतु मी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे की तुला मुलं प्राप्ती होणार आहे, तर तुला चार मुलं होणार आहे, ब्रह्म विष्णू आणि महेश, निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपा आणि मुक्ताबाई आदिनाथ शक्ती आदिनाथ शक्ती. ती आदिनाथ म्हणजे माया म्हणजे अशी चार मुलं होणार आहे आणि तुझा संसाराला सुरुवात कर आणि तुला जायचं नसेल तर गुरु आगमन केल्यासारखं होईल. म्हणून भगवंता गुरूंचा ऐकून सर्व भगवे कपडे त्या नदीमध्ये सोडले आणि तसेच ते आळंदीला आलेले. आळंदीला आलेले तो पहिला दिवस दीपवाडीचा होता. मीन दिवे लावलेले होते. दिवे लावलेले असताना म्हणजे सिद्धोपंतांनी सांगितलं रुक्मिणीला आई पण रांगोळ आई पण सारवण करीत होती आणि त्यावेळी रुक्मिणी रडत होती कारण आज दिवाळीचा सण आणि या दिवाळीच्या सणामध्ये पती नाही तर त्या संसाराला शून्य किंमत आहे. मग काय करायचं रडत होती तेव्हा सिद्धपंतांनी सांगितलं रुक्मिणी जा आणि तुळशी वृंदावनामध्ये दिवा लाव. तर बाबा कोणासाठी दिवा लावायचा, ते ज्याच्यासाठी दीपावली साजरी करायची ते सीता हजर नाही, तर कोणासाठी दीपावली साजरी करायची ते त्याने मला सांगितलं ना विधी लिखित आहे ब्रह्मलिखा कधी ना तुका ब्रह्मांच्या लिहिलेल्या घटना त्या होणारच आहेत. आणि अशा पद्धतीने तुका म्हणे पारंब्याचा केलं तरी तू गोपाला काय करे. तुकाराम महाराजांनी पण सांगितलं पारंब्यामध्ये जे आपले आहे ते होणारच आहे, ते कदापि चुकू शकत नाही. आणि अशा पद्धतीने रुक्मिणीला सिद्धपंतांनी सांगितल्यानंतर ते तुळशी वृंदावनामध्ये दिवा लावायला सुरुवात केलेली आहे. दिवा लावलेला आहे मीन 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 प्रकाश येत होता, त्या प्रकाशामध्ये रांगोळी घातलेली आहे आणि त्या टायमाला विठ्ठल पंत म्हणजे चैतन्य आलेला आहे घरी गुरुनी सांगितल्या पद्धतीने. अंधारी रात्र होती, त्या अंधारी रात्रीमधून भुरकट भुरकट दिसत होत. चैतन्याने हात मांडली म्हणजे विठ्ठलपंताने हात मांडली रुक्मिणी रुक्मिणी तुला रुक्मिणीने विचार केला अंधार अंधारात कोणीतरी एक आकृती दिसते मनुष्याची, विचारलं कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही असं विचारलं. त्या टायमाला विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मला ओळखलं नाही का तू,
रुक्मिणी तुम्हाला ओळखले नाही का, अशा पद्धतीने दोन तीन वेळा सांगितल्यानंतर वा वा म्हणजे माझे भरदारच आलेले आहेत आणि भगवंताच्या कृपेने ते आलेले आहेत, एवढंच आईला आई आई म्हणजे बघा कोण आले बघितल्यानंतर अत्यंत आनंद झालेला आहे आणि रुक्मिणीची आई म्हणजे ताबडतोब काय केलं अहो अहो बाहेर कोण आले बघा जावई आलेले आणि जावई आलेले जावयाना हात घेतले जावयाना मिठी कडकडून मिठी मांडलेली आहे जावयाना सांगितलं आता कधी तुम्ही असं रुक्मिणीला घेतल्याशिवाय कुठे जाऊ नका कुठे बी जा परंतु रुक्मिणीला माझ्या मुलीला सोबत न्या आणि अशा पद्धतीने तुम्ही संसार करा आणि संसाराला सुरुवात झालेली आहे आनंदीचे लोक बोलायला लागलेले आहेत बघा त्या विठ्ठल पंतांनी विठ्ठल पंतांनी संसाराला सुरुवात केली नाही आणि अशा पद्धतीने संसार आनंदीचे लोक बोलायला लागले कारण पहिल्यांदा सिद्धोपंतांनी रुक्मिणीला विठ्ठल पंतांना दिली दिली ते दिली मग त्याला संसार करायचा नव्हता तर मग संन्यास काय घ्यायचा म्हणून अशा मध्ये संन्यास घेतला तर घेतला परत ते संसारामध्ये कशा राहिलाय अशा मध्ये पिंगल व्हायला लागली आणि पिंगल करायला लागलेले का सिद्ध पंतच्या जावळी परत संसारामध्ये आलेला आहे आता त्याला काही मुलं वाला झाल्याशिवाय राहणार आहेत का एकत्र येणारच आहेत ते आणि अशा पद्धतीने हात धरून त्याला विचार केला रुक्मिणीने पण ऐकलं लोकांनी अशा अशी हिनवायला लागले रुक्मिणी माझ्याला झोपायची विठ्ठल पंत माझ्याला झोपायचे काही काळानंतर एकत्र आलेले आहेत आणि अशा पद्धतीने निवृत्तीचा जन्म झालेला आहे निवृत्तीचा जन्म झाला सर्वांना गावामध्ये प्रचार झाला का बाबा संन्यासाला मुलगा झाला अशा पद्धतीने निवृत्ती ज्ञानदेव नंतर सोपान अशी तीन मुलं झाली आपला मुक्ताबाई झाली अशा पद्धतीने संसार करायला लागले आळंदीच्या लोकांनी त्यांना वाढीत टाकले का संन्यासाची पोरं म्हणून असे बोलायला लागले अशा पद्धतीने त्यांना बरेचसे लोकांनी छळले आणि अशा पद्धतीने त्यांचा संसार उद्ध्वस्त केला आळंदीचे लोकांनी काका चुलते कोणी नाही कोणाच्या आरोग्य सुख संपत्तीचे ते सर्वांनी त्यांचा उद्ध्वस्त संसार केला आणि ते मग त्यांना सांगितलं की गावात राहायचं नाही आणि अशा पद्धतीने ते गाव सोडूनशी निघालेले आहेत आणि सिद्धपेठ म्हणून तिथं आळंदीलाच आहे त्या सिद्धपेठामध्ये झोपडी बांधलेली आहे त्या झोपडीमध्ये राहिलेले आहेत आणि झोपडीमध्ये राहिल्यानंतर तिथून ज्ञानोबाची इच्छा झाली का बाबा आज चंद्रभागेमध्ये बरेच म्हणजे चंद्रभागाने दिली देवाच्या तर ना तेव्हा म्हणजे ते तर म्हणजे अंगोलीला जावा आणि अंघोळ करावी असं ते विचार केला आणि अंगोलीला गेलेले ज्ञानोबा आणि अंगोलीला गेल्यानंतर तिथं त्यांना ब्राह्मणी बरेचसे छळला आणि नंतर ते घरी गेलेले आणि घरी गेल्यानंतर त्याही विचार केला त्या का मग अशा पद्धतीने त्यांची मुंज करायची अशी ठरवली परंतु ज्ञानोबा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांना मी मुंज करून दिली नाही आणि अशा पद्धतीने त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा पैठणला जा पैठणवरून न्याय घेऊन या पैठणला गेले पैठणवरून न्याय यांना सांगितलं का बाबा तुमच्या मुलांना म्हणजे मुंज करता येईल परंतु तुम्ही प्रत्यक्ष संसार सोडून संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन तुम्ही मुलांची प्राप्ती झालेली आहे तर तुम्ही आत्महत्या करावी किंवा जग समाधी द्यावी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि रात्रीची वेळ होती आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी दोघांनी विचार केला विठ्ठलपंतांनी सांगितलं रुक्मिणीला जग समाधी घ्यायचे मी जातो जग समाधी घेतो परंतु संसारामध्ये नवरा बायको हे दोघे एकमेकाला साह्य असतात त्या पद्धतीने रुक्मिणीने सांगितलं तुम्ही जग समाधी घेणार मी पण तुमच्या बरोबर येणार मग मुलांचा कुणी बघायचा ना आईशिवाय नाही आईमध्ये जगी सोडून येणार काही ना बोलली इथं उजळ केले माझे राग पोटाशी तर तुम्ही आता माझं कोणा गोजारी भगवंता ज्ञानोबा मावळी किंवा विठ्ठल किंवा साईबाबा या ती मावळीच आहे जगाची मावळी ज्ञानोबा मावळी विठ्ठल शिर्डीचे साईबाबा या ती मावळी साहेब आणि त्यांना तुमची चिंता आहे भक्तांसाठी तो जगेची अशा पद्धतीने याही
जप समाधी घेतलेले चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठी मध्ये उल्लेख केलेला होता आणि उल्लेख केला होता त्या पद्धतीने सांगितलं होतं का मुक्ताई लहान आहे मुक्ताईला तुम्ही सांगू नका कारण की आता जास्त तरी आणि अशा पद्धतीने मुक्ताईला नंतर समजलं का वाला हे केलेलं आहे नंतर मुक्तकाराची होती न्याय मिळवायचा होता म्हणून विचार केला पैठणला जाऊन हे चारही भावंड पैठणला गेलेली आहेत पैठणला गेल्यानंतर त्यांच्याकडून न्याय म्हणजे न्याय निवाडा मागितला कामचे वाढवाई काय प्रायचित घेतलं संन्यास घेऊनशी आम्ही झालो का बोल परंतु तुम्ही सांगितल्या पद्धतीने त्याही आपल्या वडाई जर समाधी घेते आता तरी आम्हाला तुमचा हे देवा तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही संन्यासाची मुलं आहेत तरी ब्राह्मण लोक आहे त्यांना येणे केलं म्हणून विचारलं बघ तुझं नाव काय तर ज्ञान ज्ञानेश्वर ज्ञान आहे तर त्यामध्ये रेड्याचं नाव पण ज्ञानेश्वर आहे मग तू वेद बोलून दाखवतो आम्हाला तसं तो पण बोलेल का तो हो मग रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेड्याने वेद बोलून दाखवले तरी पण ब्राह्मण लोक त्याने चढत असत विचार केला अशा पद्धतीने विचार केला आता त्र्यंबकेश्वरची वारी आलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या वारीला आपण जायचं माझा म्हणजे काय का जसं सांगायला सुरुवात केली म्हणजे जेवढा बोलत तेवढंच जास्त बोलत जातो मला जर प्रेक्षकांना किंवा समोर बसलेल्या मंडळींना जर मला टाइम जो माझ्या लक्षात नाही आणि तुम्ही बंद करणार तेव्हाच मी बंद करणार आहे ते परत मी बंद करणार नाही अशा पद्धतीने त्र्यंबकेश्वरला गेलेले त्र्यंबके छोटीशी गोष्ट सांगतो त्र्यंबकेश्वरला म्हणजे तिथे एक राजा होता आणि त्या राजाला सात मुली झाल्या होत्या आणि सात मुली झालेल्या तर आठवी वेळी गर्भधारणा झाली होती आणि राजाने सांगितलं काही आता जर मुलगी झाली आठवी तर तुला ठार केल्याशिवाय आम्ही पाडेश्वर राहणार नाही आणि अशा पद्धतीने भय निर्माण झाला विचार केला त्या टाइमाला ब्राह्मण लोकांनी सांगितलं चांगल्या गोष्टी झाल्या खोटं बोललं तरी चालतो ते पुण्य आहे परंतु त्या टाइमाला सोयीनी होत्या आता दवाखान्यामध्ये दवाखान्या सर्व बदललेले आहे आणि त्या टाइमाला सोयीनी होत्या सोयीनी पण सांगितलं जरी मुलगी झाली तरी मुलगा झाला म्हणून सांगतो आता काय नर्सिनी आहे आणि ते टाइमाला त्या सोयीनी पण सांगितलं काही काळानंतर मुलगी झाली आणि मुलगी झाली आणि राजा आता राणीला मारणार म्हणून सोयीनी सांगितले होऊन टोपली का मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला राजाला अत्य आनंद झाला राजांनी पेढे वाटले आणि अतिशय आनंद झाला ब्राह्मणाला बोलवला ब्राह्मणाला सांगितलं पंचांग बघा याची नक्ष म्हणजे कशी कुंडलिका आहे तर ब्राह्मणाने ते पंचांग काढल्यानंतर ब्राह्मणाने वचन दिला होता राणीला का तुझ्या खोटा बोलणार आहे मी ज्याच्यामध्ये खोटा जरी बोलला तरी पापाचा वाटत तरी मी होणार नाही कारण तू सत्य बोलला तर तुझा प्राण जाणार आहे त्याआधी काय केलं खोटा बोलला आणि सांगितलं का या मुलाला राजाने 17 वर्षा परत बघायचं नाही आणि बघितलं तर आता मरून जाईल म्हणून राजाला सांगितलं का तुम्ही 17 वर्षा परत मुलाचं कोण बघायचं नाही आणि अशा पद्धतीने राणीला जंगलामध्ये मसुलके बंगला बांधला त्या बंगल्यावर राहायला लागली राणी आणि राजा राज्यकारभार चालवा लागला अशा पद्धतीने ती मुलगी लहानाची मोठी व्हायला लागली त्या पद्धतीने तिला ड्रेस मुलाचेच घालायला लागले मुलगीने सांगितलं आई मला मुलाचे का ड्रेस घालतो तो फक्त काय तुझ्या वडिलांना होता सात पूर्वी मुली झाल्या बहिणी झाल्या आणि तू आठवी झाली तर मला मारणार होतो पण ब्राह्मणाने सांगितलं खोटं बोललं आणि मुलगा झाला असं सांगितलं आणि 17 वर्षात तुला बघायला चान्स आहे असं सांगितलं ते परत ती कपडे घालायचे आणि एकदम शिकारीला जायची अशा ते घोडाबिडा चालवण्यामध्ये तरबेज झाली मुलगी आणि 17 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ब्रह्माने काय कधी न चुका ब्रह्माने केलेला बघा ती मुलगी ड्रेस कोणाचा मुलाचा ड्रेस धारण केलेले आणि तिथंच त्या जंगलामध्ये राजा शिकारीला गेला होता आणि बघितलं तिकडून एक मुलगा एक असं समजलं आणि बघितलं ती त्याचीच कुर्गी होती विचार केला आपला मी मुलगा 17 वर्षाचा झाला असेल घरी आल्यानंतर दुसऱ्या राजाची कुर्गी वाराला गेला आपण पोतत वाराला जाणं किंवा मुलगी बघण्याचा कार्यक्रम करतात आणि मुलगी बघितली आणि तारीख ठरले लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर रात्रीची वेळ असते आमच्या देवाला असतो हा देवाच्या पाया पडतात आणि नंतर मग प्रवेश घरामध्ये करतात अशा पद्धतीने देवालयामध्ये गेलेले आहेत
आणि देवाऱ्यामध्ये गेल्यानंतर कपडे बदलवले, मुलीने दुसऱ्या रूम मध्ये गेले आणि हा मुलगा पण दुसऱ्या भागामध्ये गेले. दोन्ही मुली होत्या परंतु राजाची मुलगी यांनी मुलाचा वेषांतर केलेला होता, कारण आईला मारावं मारे राजा वडील म्हणून त्याने वेषांतर बदलवलेलं होतं. अशा पद्धतीने काय केला, विचार केला, सकाळी उठले आणि विचार केला आता काय करायचं, माझ्यामुळं त्या मुलीचा संसार होणार नाही किंवा तिचं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा आपणच आत्महत्या करावी, म्हणजे लोकांना वाटत की या मुलाला ही मुलगी पसंत आहे म्हणा. अशा पद्धतीने ती निघालेली आणि प्रत्यक्षाची टाइम आला, तिथं मावळीची दिंडी आलेली होती, तिथं आळंदीला लोकांनी सतवलं म्हणून ते तिकडे गेलेले आहेत आणि तिकडे ते आळंदीला त्रिंबकेश्वरला प्रदक्षिणेला निघालेले आहेत. त्या टायमाला ती मुलगी विचार केला संतांच्या दर्शनाने, म्हणजे काय होते ते बघू, आणि संतांच्या दर्शनाला घेतले, मावळीला नमस्कार केला, मावळीने हात पकडला आणि उभी केली मुला उठ, आणि त्या ज्ञानातून मावळीने विचार केला काही मुलगीच आहे परंतु मुलीच्या बरोबर मुलीचंच लग्न झालेलं आहे. अशा पद्धतीने आता म्हणजे राम मुलगा मुलाला बोलावले, मुला उठ मुला उठ, परंतु ती मुलगी काय ज्ञानेश्वर माऊलीचा पाय सोडत नाही. संतांची जी वाक्य असतात ती खरेच होतात आणि अशा पद्धतीने हाताला धरून उठवलं आणि सांगितलं तुझ्या शरीराचे तिथे अवयव बघ, तेव्हा बघितल्यानंतर त्या मुलीचे मुलांतर रूपांतर झालं. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलीचा जो प्रभाव आणि निपा म्हणजे काय, मी कंपनीत होतो, पोषा कंपनीत होतो आणि पोषा कंपनीमध्ये मला अनेक प्रकारचे वेश होते, परंतु मी विचार केला का आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी जावं कुठं जावं, आता आपल्याला काय तेवढं भगवंताच्या प्राप्तीसाठी जाता येणार नाही, कंपनी बंद झाली, मग देऊ आळंदी पंढरपूरची वारी करायला लागलो, त्र्यंबकेश्वरची वारी करायला लागलो, पैठणची वारी करायला लागलो आणि मला तो छंद लागला, संतांची संगती मला मार्ग संतांच्या संगतीमध्ये लागलो आणि संतांच्या संगतीमध्ये मी सर्व वेषातून मुक्त झालो आणि आता मी साधारण प्रवचन करायला लागलो, साधारण वेळ आली तर कीर्तन सुद्धा करतो आणि हरिपाठ पण करतो. मी विचार केला का बाबा मी एक वेषणी बनलो होतो परंतु 10-15 लोकांना मुलांना माझ्या बरोबर पंढरपूरला नेली, मी एकटाच होतो आणि त्यांना दरवाजाला वारीला न्यायला लागलो, त्यांच्या नमस्कार मुलांना केले लहान होते तरी, त्यांना सांगितलं बाबा वेषणाच्या आधी जावं नका, वेषणाच्या आधी मनुष्य जन्म पुन्हा नाही, हा नरदेह परत परत तुम्हाला भेटणार नाही, तर मनुष्य जन्म त्यासाठी आपण भगवंताची काहीतरी सेवा करायला पाहिजे, भगवंतासाठी आटास करायला पाहिजे, भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे, म्हणून मी गेलो आणि 18 बोलत येतो. मी काय पेटी वाजत नव्हतो, प्रवचन करत नव्हतो, मृदून वाजत नव्हतो आणि त्या संगतीने मुलांना मी नाही शिकलो तरी मुलं शिकतील अशा 18 पोरांना मी प्रत्येकाला सांगितलं तुम्ही मृदून शिकायला जा, काही काही सांगितलं हार्मोनियम शिकायला जा, काही काही सांगितलं गायनाची गायन शिका आणि अशा पद्धतीने ती मुलं 18 तयार झाली, 2 भजनं झाली, आता एक माझा हरिपाठ चालू आहे आणि अशा पद्धतीने ती मुलं चांगल्या पद्धतीने गायला लागले. मी विचार केला मला काय प्रवचन करता यावं म्हणून मी माझी एक इच्छा होती, मी पहिल्यांदा 10-15 वर्ष म्हणजे तुकाराम महाराज यांच्या दिंडीमध्ये प्रवेश केला, नंतर इच्छा केली, आपण इच्छा जशी करतो ना तसं भगवंत आपले लाखपूर्वीत असतात, इच्छा केली मावळीच्या दिंडीमध्ये जावं आणि करावा गावातून मावळीची दिंडी निघली, त्या दिंडीचा उपाध्यक्ष पद मला मिळालं आणि अशा पद्धतीने मी सर्व वेषणातून मुक्त झालो, मच्छी मटण चालू काय सोडलं आणि विचार केला आपण काही प्रवचन करावं आणि अशा पद्धतीने प्रवचनाला सुरुवात केली, कधी कधी कीर्तन करावं लागलो, कोणी नसलं तर कीर्तन आणि हरिपाठ करायला लागलो, विचार केला गायन करायला शिकलो, हार्मोनियम वाजवायला शिकवायला पाहिजे म्हणून जी मुलांना मी शिकायला पाठवली होती त्यांच्याच कडून म्हणजे त्यांनाच गुरु केलं मुलांना आणि त्यांच्याकडून मी हार्मोनियम साधारण शिकलो आणि मी विचार केलेला आहे की मी याच्या पुढे काही मुलांना हार्मोनियम शिकवेन आणि अशा पद्धतीने मी माझं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि आज सातत्याने 1995 कंपनी बंद झाली आणि 95 पासून मी आज परत भगवंताच्याच कार्यामध्ये लीन झालेलो, अशा पद्धतीने माझे कार्य चाललेले आहे.
आणि ज्ञानेश्वर मावजीने पण काय केलं समाधी ज्ञानेश्वर मावजीने पण विचार केला का लोक सतवतात आता कुठे जावं त्र्यंबकेश्वरून पंढरपूरला निघालेले आहेत आणि पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरच्या देवळामध्ये गेल्यानंतर गरु खांबाजवळ एक असा गायन करत होता अभंग गात होता त्याचं नाव काय असेल तर त्याचं नाव नामदेव होतं आणि मागेने विचार केला नामदेवाला विचारला अरे बाबा तुझं नाव काय असं जर आपली प्रखर व्यक्ती असली तर कीर्तन प्रवचन आपण करायला चांगल्या पद्धतीने सोपे जाते म्हणून त्यांना विचारलं बाबा तुमचं नाव काय तर नामदेवाने सांगितलं माझं नाव नामदेव मग माझ्या बरोबर तीर्थयात्रेला येशील का आणि तीर्थयात्रेला येशील का सांगितल्यानंतर मला म्हणजे भगवंत एक क्षण सुद्धा होणार नाही भगवंतांनी सांगितले का तुझ्या वाचून मला एक क्षण सुद्धा राहता येणार नाही अशा पद्धतीने सांगितल्या पद्धतीने सांगितलं मग तुम्ही भगवंताला विचारा आणि भगवंताला विचारायला गेले भगवंताने सांगितलं का बाबा नामदेवाने सांगितलं का बाबा माऊलीच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या सोबत जाऊ का अशा पद्धतीने विचारलं आणि देवाने सांगितलं बाबा ज्ञानेश्वर माऊली म्हणजेच मी चका माझा ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार तोच विष्णूचा अवतार मी आहे आणि तुझ्या बरोबर सातत्यानेच राहणार आहे अशा पद्धतीने दक्षिण उत्तर भारताला गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने उत्तर भारतामध्ये जाऊन त्याही प्रवचन कीर्तन फिरवले देऊला जगा माझी ख्याती नामदेवाला ती दुध प्याला दुध प्याला आणि अशा पद्धतीने प्रवचन गावोगावी जात करावं लागलेले आणि ते पंढरपूरच्या आल्यानंतर तिथं पहिलाच असता ज्ञानेश्वर माऊलींनी चाकणेरे केलं चाकणला गेल्यानंतर चाकणचा एक राजा होता त्या राजाने विचार केला का आपला जावई हा कर्नाटक मध्ये आणि तो वेशना आधी झालेला आहे आणि वेशनातून मुक्त कसा होईल तर या माऊलीच्या कृपेने तो वेशनाधी नाही व्यसन म्हणून माऊलीने सांगितलं का तुम्ही कर्नाटक मध्ये जाऊन तुम्ही प्रवचन सप्ताह करा आणि त्या पद्धतीने माऊलीने सांगितलं नाही तिकडं नाही झालं परंतु राजाचा आत्ताच हा होता त्याच्यामुळं ज्ञानेश्वर माऊलींना सांगितलं का आमचा जावई राजा आहे तिथला आणि तिथं राजा प्राप्त करून चारीमध्ये गेलेला आहे तर तुम्ही त्याला सुधरावा आणि तुम्ही जा तेव्हा त्याही निरोप पाठवला बरं ठीक आहे आम्ही जाऊ परंतु तिथं कर्नाटक मध्ये गेल्यानंतर त्याही सांगितलं का त्याही सांगितलं का संत मंडळी येणार आहे त्याही काही करा स्मशान भूमी करा तिकडं प्रवचन करावं गावातही लोकांना आवडत नाही हो आणि त्याही तिकडंच करावं काय करायचं अशा पद्धतीने माऊलीचं हरिपाठ कीर्तन म्हणजे चाललेलं आहे नामदेवाचा सगळे संत गोळा झालेले आहे तिथं म्हणजे चांगल्या पद्धतीने सत्ता चालू आहे आणि ही बातमी राजाच्या पत्नी जवळ गेली राजाची पत्नी चुकूनशी गपचूप गेली लोकांना पण सांगितलं का कोणी प्रवचन कीर्तनावर जायचं नाही परंतु लोक कीर्तन नामदेवाचंच कीर्तन बोलल्यानंतर नामदेव माऊलीचं कीर्तन ऐकल्यानंतर ते गपचूप गपचूप लोक जायला लागले आणि शेवट लास्ट डेटला काय झालं राजाने एक मुलगा होता आणि राजाचा मुलगा एक होता एक मुलगा होता आणि विचार केला की ही माऊली आपल्या घरी यावी संतांची संगती मनोमार्ग गती संत येती घरातोची दिवाळी दसरा आणि संतांना येण्यासाठी आपला नवरा वेशनाने झालेला आहे त्यांना काही संत मंडळी आवडत नाही म्हणून पांडुरंगाला माऊलीला नमस्कार केला संतांना साईबाबाला सर्व देवतांना नमस्कार केला का देवा तुमच्या हातातच आहे कर्तकर्मी तर तुम्ही आहे आणि मी विष माझ्या मुलाला असो कशा मी तर संत मंडळी इथं येण्यासाठी आणि त्याला वाचवण्याचं कर्तव्य माऊली तुम्हीच करा शिर्डीचे साईबाबा झाले आणि विठ्ठल झाले एकच आहे गणपती आणि विठ्ठल तुझा नव्हे एकच आहे हेच आपल्याला आपल्या मुलाला वाचवा असं सांगितलं आणि विष म्हणजे हिरा त्याच्यामध्ये टाकून दुधामध्ये मुलाला पाजलेला आहे मुलाच्या तोंडाला फेस आलेला आहे आणि फेस आल्यानंतर काय धुमाबूम झाले मुलगा फेस सुद्धा अवस्थेमध्ये पडायला लागलेला आहे तेवढ्या राजाला एक बातमी समजते राजा धावत आलेला आहे आणि बघितलं का बाबा मुलगा आता मरणार म्हणून राणीने सांगितलं बा संतांचा कोप झालेला आहे त्या संतांना इथं आला आणि विठ्ठल गजराने ती दिंडी पर्यंत राजाच्या घरी आलेले आणि माऊलीने त्या मुलाला उचलल्यावर तो मुलगा जिवंत झालेला आहे आणि मग राजाने माऊलीला सद्गुरु म्हणून मानलं आणि तेव्हापासून गुरु शिव्याने आणले
म्हणजे जे का आवडतं प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे करीत असे सातपण भक्ताचे ते करीत नाही भगवंतानी काय नाही भक्तासाठी तुमचे विजयी बसून आलावे किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा मचिंद्राने बोध गोरक्षासी केला मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओलला गैनी प्रति गोरक्ष ओलला गोरक्ष ओलला गैनी प्रति गोरक्ष ओलला गैनीने प्रसादे निरोती दाता र गैनीने प्रसादे निरोती दाता र ज्ञान देवा सार को गुरुवे ज्ञान देवा सार ज्ञान देवा सार को गुरुवे ज्ञान देवा सार माझे नामे बोलगा गोरक्षाशी तिला गोरक्ष ओलला गैनी प्रति गोरक्ष ओलला म्हणजे सांगायचा तात्पर्य काय प्रत्येकाने आदिनाथ गुरु सकळ सिद्ध आदिनाथाने सुरुवात केली वारीला आणि मच्छिंद्र त्यांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने गोरक्षाला केला गोरक्षाने गैनीला केला गैनी प्रसाद निवृत्तीला केला निवृत्तीच्या नंतर ज्ञानदेवा आणि ज्ञानदेवाने जगाला ज्ञान दिलं जी संस्कृत भाषा होती ती प्राकृत मध्ये केली म्हणजे जगासाठी जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या आणि सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी दिली अशा पद्धतीने आता हे जे आज गुरु पौर्णिमा आहे तर आज गुरु पौर्णिमा आहे तर आता ह्या महाराष्ट्र राज्यात तसे आहेत आता संस्कृती ह्या जो धर्म प्रसार आहे याचा म्हणजे वारकरी संप्रदाय तर याच्यामध्ये अनेक जण हिंदूपणा करतात किंवा काही जण असे भगवं वस्त्र नेसले की अनेक साधू संत स्वतःला समजतात तर त्यांच्यासाठी काही असं शास्त्रामध्ये किंवा तुकोबाच्या बातम्यामध्ये काही असं परिणाम हे आहे का त्याचं आता सांगायचं तात्पर्य मी पोषा कंपनीमध्ये होतो आणि पोषा कंपनीमध्ये अशी कंपनी होती 1000 वर्कर होते आणि 1000 म्हणजे प्रत्येक कंपनी बंद झाल्यानंतर तिथला जो नाटक करणार आमच्या कंपनीमध्ये भरती केला जायचा आणि भरती करणारे ते म्हणजे वेचण्याचे होते आणि आम्ही पूर्वी वेचण्याचे नव्हतो परंतु वेसन जर दारूच्या दारू नाही पिली तर ते महाराज आणि अशा पद्धतीने आम्हाला पण भय वाटायचा का जर यांच्या संगतीने आपण त्या पद्धतीने न वागलो तर आपल्याला कंपनीतून पण काढलं जाईल म्हणून ते भांडणाला कुठेही नेला तरी आपण बाजूला राहायचं ते भांडण करायचे नशेमध्ये जायचो अशा पद्धतीने आम्हाला सर्व वेचणं लागले तंबाखूचं लागलं सिगारेटचं लागलं दारू सिगरेट तंबाखू अशा पद्धतीने सर्व वेचणं लागले परंतु योगायोगाने कंपनी 95 आमची बंद झाली विचार केला महाराजचं कसा खायचं या दृष्टिकोनातून मी त्यांच्या संगतीला लागलो प्रत्येक वेळी एक एक वेसन सोडलं ते वेळी हार्मोनियम घेतली पहिल्या वेसनाला दारू सोडली हार्मोनियम घेतली दुसऱ्या वर्षाला सिगारेट सोडला मृत्यून 500 रुपयाचा घेतला तिसऱ्या वर्षाला केलं तंबाखू सोडला ताल आणले अशा पद्धतीने मी सामान भजनाचा आणला आणि 18 मुलं पंढरपूरच्या वारीला नेली शाळेतील मुलांना आणि अशा पद्धतीने 2 भजनं झाली आणि एक मुलगा चांगला होता त्याने काय केलं 10वी 11वीची मुलांना जवळ घेऊन 2 महिने त्यांना अभ्यास घ्यायचा आणि ती पोरं 10वी 11वीला पास व्हायची अशा पद्धतीने लहान लहान मुलं भजनाला झाली आई वडिलांनी विचार केला 2 महिने जर गेला तर आपला मुलगा पास होतो म्हणून आमचा एक शिष्य आहे समजा त्याच्याजवळ गेल्यानंतर तो फार हुशार आहे 2 महिना म्हणजे इंग्रजीचा क्लास गणिताचा असे क्लास घेऊन ती मुलं पास व्हायची आणि अशा पद्धतीने मग ती मुलं काय करायची भजनाला यायची आणि अशा पद्धतीने बरीचशी मुलं भजनाला गायन हे करतात आणि अशा पद्धतीने म्हणजे माझं नामसन कीर्तन साधन पैसे उपे जळतीला बापी जन्मांतरीची न लगती सायस जावे मनांतरा सुखे तो घरा नारायण आणि याच्यामध्ये वाणीला जाऊन किंवा संतांच्या संगतीमध्ये जाऊन माझी दिवसेंदिवस प्रकृती चांगली झाली कारण मी दारूचारी केला असं तर कधीच
वैकुंठाला का कैलासाशी झालं असतं, परंतु संतांच्या संगताने सगळे माझी वेदना नाहीशी झाली आणि त्याच्यातून आज माझं एक पेटीचं इंजेक्शन मारलं का वर्षभर मला काही आहे आळंदी केलं जायचं. आता मी पंढरपूरला असतो, परंतु लॉकडाऊन मध्ये मी पंढरपूरला गेलो नाही. नंतर आळंदीची वारी असल्यानंतर आळंदी ते पुणा ही 45 किलोमीटरचे अंतर आहे. तुम्हाला परंतु 45 किलोमीटर कसं चालतो, 45 किलोमीटर कसं जातो, तर मावडे आपल्याला सहज नेत असत. पण तुम्ही हा मावडीचा 16 किंवा शिर्डीचा 16, पैठणचा 16, त्रिंबकेश्वरचा 16, हे 16 जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला अनुभव येईल. म्हणजे तुका म्हणे सोपे आहे सर्व मनुष्य अनाथ ध्वनी घेतो येते. सर्व सोपं आहे, तुम्ही जायला पाहिजे आणि गेल्यानंतर तुम्हाला ते माहिती होईल का पंढरपूरची वारी काय, शिर्डीची वारी काय, पैठणची वारी काय. पैठणला गेल्यानंतर मावडी दाण मारणे दाणे नाही कोणा की बोले वेद शास्त्री, ते वेदही सांगित नाही. मारणारा तारणार कोण येते, भगवंताच्या हातामध्ये साहेब. आणि हे करोना 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 तुम्ही करता, करोनाचं चिंतन कशाला करता, साईबाबाचं चिंतन करा. साईबाबा तुमच्या सातत्याने जवळ राहील, मग तुम्ही मारणारच नाही, करोना होणारच नाही. हा माझा सांगण्याचा तात्पर्य. मावळीचं चिंतन करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्रा जपाव सर्व दिवसभर रामकृष्ण रामकृष्ण हरी विठ्ठल तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीच जाणत असे. तुम्हाला हे आध्यात्मिक क्षेत्र त्यासाठी प्रथम गुरु कोण आहे, म्हणजे असं संत होते की असे सन्मार्ग. मी ज्यावेळी आळंदीची वारी केली त्यावेळी म्हणजे गुरु शिवाय ज्ञान असा विचार केला. परंतु त्या मी ज्या टाईपाला द्वारकेला गेलो, द्वारकेला गेल्यानंतर द्वारकेला माझी इच्छा झाली का मा तुळशीची माला घालावी असं विचार झाला. परंतु मन वढाला वढाला उभ्या पिकातलं घर मी ते खड्यांची माल घेतली आणि गाळ्यामध्ये घातली. परंतु माझ्या पत्नीने सांगितलं ती खड्याची खोटी माल कशाला घालायची, तर खरीच माल घालायची. काही वर्ष ती खोटीच माल मी घालायचो. आणि अशा पद्धतीने ज्या टायमाला मी संतांच्या संगतीमध्ये गेलो ते टायमाला मी तुळशी मावळीच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर एक मला बटू बटू अशी एक घारा म्हणजे कुठकी मनुष्य भेटला आणि लांब शेंडी होती, त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की माझ्या मनात असं येत आहे का आपल्या मनात येणार ती मावली करणार असते. आपल्या मनात चिंतन करा ते मावली करत असते. मनात जर असं येते का माल घालावी, त्याही सांगितलं क्षणोक्षणी आज करावा विचार. एका क्षणामध्ये माल दिल्यानंतर त्याला पोकोटा येतो आणि तो क्षणामध्ये खुकला जातो. आजच्या आज तू माल घाल असं सांगितलं आणि विचार केला का मला गुरु काय वापरले, गुरु शिवाय ज्ञान नाही. पावता येत नाही ना तू गुरु करूशी उपयोग काय, म्हणून चांगला तारखेत असणार. तेव्हा त्या मावडीने सांगितलं तो एक ग्रस्त येतोय पांडुराव, गुरुचं पाहिजे ते नाव सांगायला पाहिजे. पांडुरंग भोईर म्हणून तिथं आळंदीला मुलांना कीर्तनकार म्हणून शिकवायला एकनाथ महाराजांच्या धर्मशाळेमध्ये ते येत होते. ते गुरु त्यांना नमस्कार केला, त्यांना सांगितलं मला माल घालायचे आणि अशा पद्धतीने आम्ही तिघे होतो. एक डॉक्टर होता जगन्नाथ डॉक्टर म्हणून, त्याची पत्नी आणि मी असे ठिकाणी विचार केला आणि त्यांना विचारून मी मावळीच्या समाधीवर सांगितलं दुसऱ्या दिवशी या आणि तुम्हाला मी माल घालतो. आणि महावीरचा जो महावीरच्या समाधीवर आम्हाला नेलेले अभिषेक चालू होता, अभिषेक केला आणि ब्राह्मणांच्या हस्ते आम्हाला माल घातली आणि तेव्हा सांगितलं का तुमचं गुरुकोण, तर मावली गुरुकोण मावली. परंतु तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर पांडुरंग भुये यांना काही गोष्टी प्रश्न विचारत मग तुम्हाला सांगेल. आणि मग त्याही मला आशीर्वाद दिला का जा तू आजपासून प्रवचन करावा करू शकशील. आणि गेल्यानंतर पेढे वाटले धर्मशाळेवर आणि वाटल्यानंतर त्याही मला सांगितलं का तू प्रवचन कर माल घातले. तर मी विचार केला काय आता प्रवचन करावं, म्हणून मी ज्ञानेश्वरी कधीच वाटलेली नव्हती, आताच घेतलेली नव्हती. परंतु आंबेकर महाराज म्हणून आहे कोलाड साहेबचे, त्याही मला ते ज्ञानेश्वरी दिली आणि एकच ओळी दिली देखा न मला त्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे करीत असे सार्थपणे पाठाचे ते करीत असे. हे 4 परत पाठांतर कर आणि तुला सांगायचं ते सांग. मग सांगितलं का बाबा काय पांडवांबद्दल कौरवांच्या बद्दल सांगायला सुरुवात केली का, म्हणजे देखा नवल त्या प्रभूचे काय नवल केलं प्रभूने, म्हणजे उच्च नीच काही नेणे बंद
दिष्टे भाव भक्ति दे तुम्हें दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दायत्या घरी रक्षित प्रल्हादाचे चरमर मु लागे रोहिताच्या संघे कबीराच्या मागे शेलेवीने अशा पद्धतीने ऊचनीचे काय नेणे भगवंत सज्जन कसाय विपुलागे वास मानस अवतास कुरकुलागे सज्जन कसाय आम्ही ब्राह्मण होता हा ब्राह्मण होता आणि काय नेमका कर्म जस कर्म तसा फल मिळत असत बस सज्जन कसाय ब्राह्मण होता ध्यानेश्वर आमचे जपमाप करत होता आणि कसायाने गाय चालवले होते त्या गायी एक गाय त्याच्यातून पळून गेली तर त्या सज्जन कसायला विचारलं त्या ब्राह्मणाला का इकडे गाय गेली का माल जपत असताना त्याने असं बोट दाखवलं बोट दाखवल्यानंतर त्या दिवशी कसाई गेल्यानंतर गायीला आणलेली आहे आणि गायीला आणले वध केलं भगवान काय नेमका कर्म वाईट केलं माल जपत होता पण कर्म वाईट होते आणि कर्म बोट दाखवल्यामुळं सज्जन कसायच्याकडं शालिग्राम म्हणून म्हणजे दुसऱ्या जन्मामध्ये सज्जन कसाही झाला आणि मटण विकण्याचं काम करू लागला आणि शालिग्रामाची मूर्त त्या काठ्यामध्ये होती म्हणजे वजन भावीवाने भक्ती भक्तीने मुक्ती बनविले शक्य बोलू नये कायसोनी दैवत प्रसन्न परित उगाला निवंत श्रीशिवाय हे ज्ञानेश्वर महाराजांचा अभिप्राय आहे ना याच्यामध्ये सर्व ग्रंथ आहे आणि त्याचा जो अभ्यास करेल त्याला महावीर पाहिजे तेवढं ज्ञान घेऊ शकते आणि सज्जन कसा विकुलागे मासा मग अशा पद्धतीने सज्जन कसा विकुलागे माले सावत असं कुरकुलागे म्हणजे नरारी सोनारा घडे कुंकुलागे अशा पद्धतीने माऊलीचं म्हणजे उचलीचं काय नेलं बघून भगवंत कणाकणामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपण विचार केला मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही आणि या मनुष्य जन्मामध्ये वेशी जर झाला तर हा भावित्री राहील का नाही म्हणून हा शरीर रूपे घर आहे आणि या घरामध्ये आत्मा भावित्री आहे आणि आत्मा भावित्री आहे विचार केला 5,000 रुपये आताच्या काळामध्ये भाडं आहे मग त्या भिंतीवर जर कोणी तुटला तर तो भावित्री भावित्र प्रमाणे धर्माला सांगेल का बाबा तू घर सोडून जा या आपल्या शरीर रूपी घरामध्ये गुटखा वेष्ण दारू नशा केला तर या आत्मा हा भावित्री या घरामध्ये राहणार नाही आणि हा कधीतरी खाली पडणार आहे आणि या घराला आग लागल्याशिवाय करता नाही म्हणजे थोडक्यात मी एक वेष्णाबद्दल तुम्हाला सांगतो रे सोड गड्या नव तरुणा दारू विषारी ही दारू विषारी संसार तुझा मातीमध्ये घालविणारी रे सोड गड्या नव तरुणा दारू विषारी ही दारू विषारी संसार तुझा मातीमध्ये घालविणारी दारू पिऊन ऐकते जरी दाखवी जगा कंटाला वाट तसे जगाला तुझा रीत गड्या नाही बरी करी भिकारी संसार तुझा मातीमध्ये घालविणारी श्रीमंती खूप दिली श्री प्रभूजीने मार्ग दाखविला दुष्ट दारूने सांगायचं तात्पर्य काय दारूच्या किंवा वेष्णाच्या आधी जाऊ नका भगवंताचं चिंतन करा भगवंत तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही हे तुका म्हणे चाकून पाहा माझा अनुभव आहे तुका म्हणे तुकाराम महाराजांनी सांगितलं चाकून पा ती दारू कशी आहे हे आम्ही चाकून बघितलंय तुकारामाने पण सांगितलंय तुका म्हणे चाकून पा माझा अनुभव आहे अगदी म्हणजे अशा पद्धतीने थोडक्यातच मी सेवा नाकवतो धन्यवाद आपला अनुभव वेळ दिल्याबद्दल आपल्याला थोडा हा व्हिडिओ मोठा झालेला आहे परंतु अतिशय महत्वाची अशी गुरुपौर्णिमेविषयी माहिती या ठिकाणी या ठिकाणी अतिशय महत्वाची अशी माहिती हरिभक्त परायण भगवान महाराज बेलापूर नवी मुंबई यांनी दिलेली आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा जेणेकरून आपले ताजे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला वेळेत पाहायला